नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च 2025 पहिल्या विमानाचे टेक ऑफ होईल असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यासोबत मोहोळ यांनी शनिवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करत असून तिची जबाबदारी आखून दिली आहे, त्यादृष्टीने काम सुरू आहे. रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. नवी मुंबई विमानतळ 5 उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक 1 आणि 2 एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात 1 टर्मिनल आणि 1 रनवे असणार आहे. 31 मार्च 2025 हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. या अंतर्गत 2 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील असा अंदाज आहे. टप्पा क्रमांक 3, 4 आणि 5 3 टर्मिनल आणि 1 रनवे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल असा अंदाज आहे. नाही, एकूणच या विमानतळाची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री माननीय नायडूजी आणि आम्ही दोघेही आज या ठिकाणी आलो आहे. आजची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, कामाची प्रगती काय आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाहणी, थोडंसं प्रेझेंटेशन, असा आजचा हा सगळा विषय होता. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं वेगानं काम सुरू आहे आणि मार्च 2025 खरं तर हे विमानतळ सुरू होऊ शकतं आजची ही जी काही परिस्थिती पाहता. आणि तशीच तारीख आत्ता या ठिकाणी सांगितली गेली आहे. एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होतं आहे. सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, म्हणजे एकूणच पुणे, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल. मला असं वाटतं की खूप काही गोष्टी याच्यामध्ये होत आहेत. एकूण 4 टर्मिनल होत आहेत. जवळपास वर्षाला 2 कोटी लोक प्रवास करतील इतकी क्षमता या विमानतळाची आहे. आणि कामाची प्रगती पाहता मला विश्वास वाटतो की मार्च 2025 या विमानतळाचं प्रत्यक्षात काम सुरू होईल. बाकी थोडासा आढावा घेण्याचं काम आता सुरू आहे. स्थानिक गावकऱ्यांचं या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन झाले, त्यांना मोबदला मिळाला नाही, तर दुसरीकडे दिबा पाटील नावाची चर्चा आहे. मला मी शेवटी इथला स्थानिक आहे, त्यामुळे मला इथल्या सगळ्या विषयाची कल्पना आहे. या भूमीतलं एक कर्तृत्ववान जे व्यक्तिमत्व होतं, दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली, अनेक मोर्चे झाले. मला असं वाटतं आम्ही सगळेच त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहतो आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाचा दुमत असण्याचं भविष्यात कारण नाही असं मला वाटतं. आम्ही सगळेजण त्या विषयात सकारात्मक आहोत. दुसरा तुम्ही काय विचार, भूमिपुत्रांना मोबदला असेल, जे काही अडचण आहे भूमिपुत्रांच्या संदर्भातलं, कालही मी टीव्हीला एक आंदोलन पाहिलं, तर कुणालाही या ठिकाणी बेघर केलं जाणार नाही. ज्याचा त्याला न्याय मिळेल, ज्यांच्या जमिनी या विमानतळाच्या निर्मितीसाठी गेल्या असतील त्याचा मोबदला 100% त्यांना देण्यात येईल ही मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो.